हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पुरी करू हीच प्रार्थना. तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचा माठ विकत घेताना तो दिवसा किंवा दुपारीच का घ्यावा आणि त्याचबरोबर विकत आणल्याच्या नंतर ना तुम्ही तो कशाप्रकारे वापरायला काढू शकता हे पाहिलेलं आहे. आता दररोज पाण्याचा माठ वापरल्याने तो स्वच्छ कसा करायचा आणि कोणत्या रंगाचा पाण्याचा माठ जर घेतला की ज्यामध्ये पाणी छान असं थंड होऊ शकतं हे पाहणार आहोत. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मन, पोट आणि डोक्याला शांत करणारा पाण्याचा माठ हा सर्वात स्वस्त आणि आरोग्यदायी पर्याय आहे फ्रीजच्या पाण्यापेक्षा. आता लाल रंगाचा माठ जो आहे तो विटा ज्या असतात ना त्यांच्या मातीपासून बनलेला असतो. सफेद माठ जो आहे, जो पांढरा माठ असतो, तो सिमेंट किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा बनलेला असतो आणि काळा माठ हा भुरकट काळ्या रंगाच्या मातीपासून बनलेला असतो. आता लाल आणि काळ्या मातीच्या माठामध्ये नैसर्गिकरित्या पाणी थंड राहू शकतं. आता जो काळा माठ आहे त्याच्यात म्हणजे काळा कलर जो असतो ज्यामध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे त्यामध्ये पटकन पाणी थंड होतं बाकी इतर माठांपेक्षा. पण तरी देखील तुम्ही लाल किंवा काळ्या मातीचाच माठ घ्यावा जो की नैसर्गिक मातीपासून बनलेला असतो आणि बाकीचे सगळे असे शोसाठी असतात आणि ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर सगळ्यात जास्त केलेला असतो त्यामुळे तो घेण्याचा शक्यतो टाळावं. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं, माठामध्ये पितळेचा किंवा तांब्याचा वाळा जो असतो तो टाकायचे. आता ती टाकण्याची पद्धत होती पण त्यामुळे काय व्हायचं, पाणी देखील थंड व्हायचं आणि स्वच्छ देखील व्हायचं. आता तर वाळा कोणाकडे अवेलेबल असेल किंवा कोणाला मिळेलच असं नाही त्यामुळे तुम्ही नाणी देखील टाकू शकता. आता त्याचबरोबर पाणी थंड राहण्यासाठी याआधी देखील मी सांगितलं होतं की सुती कपडा आहे तो गुंडाळून ठेवायचा, ओला करायचा सुकला की जेणेकरून माठातलं पाणी आहे ते पटकन थंड होण्यास मदत होते. आता माठ बेसिकली दररोज वापरला आपण तर स्वच्छ कसा करायचा. एक पहिले म्हणजे वाहत्या पाण्याखाली किंवा नळाखाली तुम्ही स्वच्छ करू शकता. किंवा दुसरी गोष्ट, गरम पाणी घ्यायचं, ते थोडा वेळ आतमध्ये पाण्या माठामध्ये ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळाच्या नंतर तो धुवून काढायचा. अगदी हाताने धुतला तरीही चालेल पण माठ हा दररोजच्या दररोज स्वच्छ करत जायचं. आता नंबर 3 ते म्हणजे बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिश्रण घ्यायचं आणि त्याने तुम्ही पाण्याचा माठ आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी स्वच्छ करू शकता. त्याचबरोबर तो उन्हात सुकवायला ठेवायचा. उन्हात सुकवून घेतल्याच्या नंतर ना काय होतं, उन्हामुळे त्यातील जंतू नष्ट होण्यास मदत होते. आता चौथी गोष्ट म्हणजे लिंबाची साल थोड्याशा गरम पाण्यात भिजत ठेवायची आणि त्या सालीने तुम्ही माठ जो आहे आतनं आणि बाहेरनं स्वच्छ करू शकता. आणि सर्वात शेवटचा उपाय तो म्हणजे नारळाची किशी जी असते ती घ्यायची आणि त्याने देखील तुम्ही माठ आतून बाहेरून स्वच्छ करू शकता. पण लक्षात ठेवायचं, साबण तारेची घासणी अजिबात वापरायची नाही. काय होतं, साबण शक्यतो आतमध्ये राहण्याची शक्यता असते आणि ते पाण्यामध्ये येऊ शकतो आणि पोटात जाऊ शकतो. आणि माठ हा कसा आहे, पूर्णपणे असा स्मूथ नसतो आतमधनं, त्यामुळे जर तुम्ही तारेची घासणी वापरली तर एखादी तार आतमध्ये चिटकून राहू शकते, पाण्याबरोबर तुमच्या पोटात देखील जाऊ शकते. त्यामुळे भांड्याचा साबण किंवा तारेची घासणी म्हणजे वापरणं टाळावंच आणि ते वापरूच नाही. इतर भरपूर सारे उपाय आहेत, त्याने तुम्ही किंवा डायरेक्टली कॉटनचा कपडा वगैरे घ्यायचा आणि त्याने देखील तुम्ही माठ आतनं स्वच्छ करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माठ कोणताही असो लाल किंवा काळा, रोज धुऊन नीट झाकून ठेवायचा पाणी आणि लहान मुलांपासून लांब ठेवायचं, नाहीतर ते त्यांचे शक्यतो घाणेरडे हात पाण्यात टाकू शकतात आणि पाणी खराब होऊ शकतो. या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.